माझं नाव न घेता जे बोलले, काकाच्या पाठीत सुरा कोणी मारला? राजकीय जन्म काकानेच दिला. तुम्हाला चुलत बहीण नकोशी झाली होती, त्या चुलत बहिणीच्या घरी जाऊन आता तुम्हाला ओवळ तुम्हाला ओवळ तुम्हाला ओवळ कशाला करता? भरत बियाणी, भगीरथ बियाणी यांनी आत्महत्या का केली? त्याच्या पोरीला कोणी छळलं? आणि त्या छळाला कंटाळून कंटाळून भगीरथ बियाणीने आत्महत्या केली की नाही? आत्ता मुंडे नावाचा एक पोरगा मारले गेला परळीमध्ये, पोलिसांच्या मुळे मारला गेला की काहीतरी झालं, गुन्हा का नाही नोंदवलाय? असं आहे की मी कधीच काही बोलत नाही. मी आजपर्यंत कोणाचंही तोंडातनं नाव सुद्धा काढलं नाही, पण तुम्ही माझं नाव काढाल तर मी शांत बसणार. परमारनी आत्महत्या केली आणि नजीब मुल्ला आणि हनुमान जगदाळे त्यावेळेला विरोधी पक्ष नेते होते, एक गटनेते होते, यांना अरेस्ट झाल्यानंतर आपण कुठल्या कुठल्या दरवाजावर डोकं टेकवायला गेलात की मला वाचवा? त्यावेळेचे जॉईंट पोलीस कमिशनर सत्यनारायण लक्ष्मीनारायण हे होते. त्यामुळे आपण देखील आत्मपरीक्षण करावं. परमारमध्ये काय घडलं, योग्य वेळेला नजीब मुल्ला आणि हनुमान जगदाळे बोलतीलच, पण त्यावेळेला काय घडलं, कसं घडलं, आपण कुठे कुठे डोकं टेकवून आलात, ही सगळी माहिती आम्हाला देखील आहे पदाधिकाऱ्यांना. त्यानंतर करमुसे, आपण एका जबाबदारीच्या पदावर होतात, आपण कॅबिनेट मंत्री होतात. मी स्वतः आपल्याला विनंती केली होती की अशा काही प्रकारचं ॲक्शन आपण घेऊ नका. मला तो दिवस चांगला आठवतो, 5 एप्रिल 2020 रात्री 8:30 मी त्यांच्या निवासस्थानी नाथ बंगल्यावरनं निघालो आणि मी सांगितलं, त्यांना विनंती केली की साहेब असं काही करू नका. पण आपला स्थायी भाव आहे, आपल्या बाजूला जे खुसमस्करे असतात, आपल्या कानामध्ये जे बोलतात, आपण नको ते त्यावेळेला केलं. अमानुष अशी मारहाण करमुसेला केली. त्यानंतर मी स्वतः पत्र आपण मला द्यायला सांगितलं की तत्कालीन पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना तक्रार कर त्याच्याविरुद्ध, आणि 2 महिन्यानंतर ती तक्रार मागे घ्यायला मला लावली. अनेकदा आत्ताच्या भाजपच्या महाराष्ट्राच्या महिला मोर्चाच्या अध्यक्ष चित्राताई वाघ यांनी ट्विट करून माझी दोन्ही पत्रं ही समाज माध्यमांवर टाकली होती की जिल्हाध्यक्ष असताना आनंद परांजपेंनी केलेली करमुसेविरुद्धची तक्रार आणि 2 महिन्यानंतर ती तक्रार का मागे घेतली, हे देखील महाराष्ट्राला आपण कधीतरी सांगावं. आणि मी पुढे जाऊन विचारतो की काल आपण बियाणी म्हणून कुठल्या तरी व्यापाऱ्याने आत्महत्या का केली, त्याच्यानंतर मुंडे नावाच्या कुठल्या तरी याला मारण्यात आलं आणि त्याची साधी पोलीस केस घेत नाहीत, मग आपल्या सुरक्षेमध्ये SPU चा असलेला पोलीस बॉडीगार्ड वैभव कदम यांनी आत्महत्या का केली, त्याच्या आत्महत्येसाठी कोण जबाबदार आहे, माझी निष्पाप भगिनी तिचं कपाळावरचं कुंकू पुसलं गेलं, त्यांची 7 वर्षाची मुलगी अनाथ झाली, ह्या प्रश्नांची उत्तरं आपण द्या.